तिसरं महत्त्वाचं या ठिकाणी की नांगरे पाटील यांच्याकडे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्ण जबाबदारी आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याचाही खुलासा करण्यात यावा की नांगरे पाटील यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडलेली नाही किंवा हे असणारं पत्रक नांगरे पाटील यांनी कमिशनर सुद्धा घेऊन गेले नसतील आणि म्हणून कमिशनरनी मुख्यमंत्र्याला ब्रीफिंगमध्ये हे दाखवलं नसेल अशी शक्यता आहे मी नाकारत नाही पण मग प्रश्न हा उपस्थित राहतो की ज्या अधिकाऱ्याने डिलेरेशन ऑफ ड्युटीज म्हणजे ज्याची जबाबदारी होती सगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरवणं अधिक खुफिया माहिती घेणं हे असणारं का केलं नाही याची एक माहिती आणि खुलासा त्या ठिकाणी विचारण्यात यावा आणि दुसरं पुन्हा जी चौकशी झालेली आहे त्या चौकशीचं प्रमुख तुम्ही नांगरे पाटलांनाच कसं केलं ज्यांनी ड्युटी बजावली नाही ज्यांनी हे पत्र लपवलं त्याच्याचवरती तुम्ही असणारी इन्क्वायरीची जबाबदारी कशी दिली आहे याता यातून अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतात शिवसेनेचे असणारे आमदार नाखुश आहेत अजित पवारांवरती आता हे जे पत्र आहे हे पत्राचा रोक आपण असताना बघितला तर एन सी पीचे जे प्रमुख आहेत शरद पवार यांच्या दृष्टिकोनातून असणारा हा रोग आहे मग हे, हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे का इंटर्न प अंतर्गत सुद्धा कुरघुडी झा होताना त्या ठिकाणी असणारे दिसते आणि दुसरं मित्रपक्षामध्ये सुद्धा कुरघुडी होताना त्या ठिकाणी दिसते ही कुरघुडी एवढ्या खालच्या थरेला गेलेली आहे की ते, ते दुर्दैवाने व्यक्तिगत सुरक्षिता सुद्धा आता धोक्यात आली आहे अशी असणारी परिस्थिती आहे या सगळ्या संदर्भात असणारा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करणं हा महत्त्वाचा आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहोत तिसरी महत्त्वाची बाब या ठिकाणी मुंबईमध्ये ताजमहालवरती आणि इतर ठिकाणी हल्ला झाला त्याही वेळेस कोस्टल गार्ड जे आहे या कोस्टल गार्डकडून अशीच माहिती आली होती की मुंबईवरती हल्ला होण्याची शक्यता आहे येणारे जे आहेत ते समुद्रातून येतील अशी माहिती होती पण ती सुद्धा माहिती मुंबई पोल महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामधल्या उच्च आय एस अधिकाऱ्याने ती अठ्ठेचाळीस तास दाबून ठेवली हमला झाल्यानंतर त्यांनी ती माहिती सर्क्युलेट केली अशी असणारी परिस्थिती आहे त्या घटनेनंतर आपण काहीच शिकलेलो नाही असं एकंदरीत दिसतंय आणि आज पुन्हा सिल्वर ओकवरती किंवा अन्य मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावरती नामदार परब यांच्या असणाऱ्या बंगल्यावरती किंवा शासकीय अतिथिगृह कुलाब्याला आहे त्या ठिकाणी हमला होणार याची माहिती मिळाल्यानंतर सुद्धा पुन्हा एका आय पी एस अधिकाऱ्याने ती बाय बातमी आणि माहिती दडून ठेवली आणि पुन्हा या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केलेला आहे तेव्हा आमची मागणी आहे की पहिल्यांदा नांगरे पाटील यांच्याकडे दिलेली चौकशी ही काढून घेण्यात यावी दुसरं आहे की ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई का केली नाही याची ताबडतोब त्यांनी असणारं चौकशी करण्यात यावी तिसरं जी आहे एका माजी मुख्यमंत्री एका पक्षाचे असणारे अध्यक्ष आणि सिटिंग खासदार यांची यांच्या घरावरती मोर्चा येणार तो वॉयलंट राहणार अशी माहिती असूनही काही कर्तव्य केलं नाही म्हणून नांगरे पाटील यांना असणारं ताबडतोब सस्पेंड करण्यात यावं ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ